नमस्कार तुम्हाला माहिती आहे की मी हल्ली खूप जास्त ब्रेकिंग न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत असते खूप घटना घडत आहेत आणि त्या सगळ्या तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न चालू आहे पण तुम्हाला नेमकं जाणून घ्यायचं असेल की न्यूजरूममध्ये कसं कशी परिस्थिती असते काय वातावरण असतं कशा पद्धतीने आमच्या बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो तर हे आहे आमचं न्यूजरूम आणि हा आहे आराध्य जो माझ्या बुलेटिनची आजच्या बुलेटिनची तयारी करतो आहे सो आराध्य कसं झालं आहे पॅकेजिंग व्यवस्थित आहे हे असंच दिसलं पाहिजे मला फॉन्ट वगैरे बघून घे करेक्ट सो so, तुम्ही बघताय की आराध्य पॅकेजिंगची तयारी करतो आहे माझं न्यूज बुलेटिन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या मागे आराध्यचं खूप मोठा हात आहे आणि एकंदरीत सगळीकडे असं वातावरण आहे की खूप केऑस आहे खूप काय काय बातम्या येत आहेत काय काय बोलायचं आहे आणि काहीही आपल्याकडनं चुकून राहून गेलं नाही पाहिजे यासाठी आपली एडिटोरियल टीम महत्त्वाची असते आपण एडिटोरियल टीमकडे जाऊयात आणि बघूयात कुठपर्यंत तयारी सुरू झाली आहे बुलेटिन कुठल्याही क्षणी सुरू होणार आहे त्याची तयारी मात्र इथे चालू आहे भाग्यश्री एडिटोरियल बघते आहे भाग्यश्री कुठपर्यंत काम ऑल गुड जाऊ शकते हो हो नक्की सगळ्या बातम्या पोहोचलेल्या आहेत माझ्यापर्यंत oh. इनियर मध्ये सांगत राहशील थँक्यू सो मच चला तर मग आता आपण पी सी रूम मध्ये जाऊयात आणि विचारूयात की ऑडिओ माईक या सगळ्या गोष्टींची तयारी झाली आहे का दादा माईक ओके ऑल गुड तुम्ही तयार आहात जाऊ बुलेटिनला सो so, तयारी पूर्ण झालेली आहे माझ्या बुलेटिनसाठीची तयारी मात्र कंप्लीट झाल्यानंतर माझी काय परिस्थिती असते ते तुम्ही पाहताय खूप धावपळ आहे खूप केओस आहे खूप एक्साइटमेंट आहे आणि एनर्जी मात्र हाय आहे भेटूयात स्टुडिओमध्ये कारण आता वेळ झालेली आहे माझ्या बुलेटिनची ओके मी जास्त बोलू शकत नाही कारण इट इज टाईम सो प्रेशर इज ऑन पण माझी तयारी झालेली आहे त्यामुळे चला तर मग मी तयार आहे सुरू करूयात आजच्या बुलेटिनला नमस्कार मी शेफाली तुमचं मुंबई तक मध्ये स्वागत आहे या राज्यात हाताच्या बोटावर भोजण्या इतके शोज आपल्या शो इतके पॉप्युलर आहेत आणि तितकेच पॉप्युलर आहे मी आज आपण गप्पा मारणार आहोत तमाशा लाईफच्या टीम बरोबर हॅलो झालं सगळं बोललीस आता माझं बुलेटिन नाही ठीक आहे म्हणजे प्रमोशन साठी हे सगळ्या गोष्टी ठीक आहे पण तू आमच्या प्रोफेशनवर का लात मारतीय म्हणजे हे माझं काम आहे मुंबई तक मध्ये मी काम करतो शेफाली नाही काम करत सोनाली कुलकर्णी नाही काम करत मला आवडेल का, काम करायला नाही <laughs> नाही मग मला काहीतरी ऍक्टिंगची <laughs> <काम है। laughs> अगं बाई हे मी घेणार मी ना तुझा इंटरव्ह्यू okay, तर मी इंटरव्ह्यू कर तर नमस्कार मी अजय पडचुरे मॅटनी शोमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज शेफाली उर्फ सोनाली कुलकर्णी आपल्याकडे गप्पा मारायला आली आहे कारण तिचा तमाशा लाईव्ह हा सिनेमा येतोय बाय द वे प्रोड्युसर म्हणून अभिनंदन तू प्रोड्युसर पण आहेस या सिनेमाची कारण खूप घाम मेहनत करून तू जे काय पैसा कमवला आहेस तो तू याच्यामध्ये उतलेला आहेस त्यामुळे तू डबल तुझं प्रमोशन झालेलं ना ॲक्टिंग पण आहे निर्माती पण आहे त्यामुळे टेन्शन तर असणार आहे खूप जास्त प्रमोशन करते ती दिवस रात्र बिचारी फिरते लंडनवरनं आली लगेच इकडे प्रमोशन करायला आली पण मला जरा तमाशा इकडे काय आहे कारण मला आज खूप मज्जा येते तुझा इंटरव्ह्यू करताना कारण आमच्या प्रोफेशनबद्दल केलेत तुम्ही म्हणजे हे हे आमच्यासारखं बनायला किंवा आम्ही जे करतो किंवा इंटरव्यूज घेतो किंवा रिपोर्टिंग फील्डवरती आम्ही काम करतो पडद्यामागचे जे आमचे सगळे कॅमेरामन का वाटलं पहिले मला असं वाटतं की याचं उत्तर खरं तर संजय जाधव यांनी दिलं पाहिजे आणि त्यांना तर हा चित्रपट करायचा होता आणि मला असं वाटतं की या चित्रपटाचं प्रेमाइस किंवा डिवाइस जरी जर्नलिझम असलं तरी एकंदरीत हा चित्रपट अनेक गोष्टींबद्दल आहे सध्याची परिस्थिती समाज मनोरंजन कारण संजय जाधवचा चित्रपट आहे म्हणून ते लार्जर दॅन लाईफ मनोरंजन करणारा हे हा असणारच आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे एक सगळ्यात मोठं स्वप्न होतं त्यांचं एक म्युझिकल करावा म्युझिकल खऱ्या अर्थाने म्युझिकल म्हणजे एक चित्रपट ज्याच्यात दहा गाणी आहे असं नाही तर एक चित्रपट ज्यातले प्रसंग काही अंशी वाक्यांमधनं आणि काही अंशी गाण्यांमधनं पुढे जातात सो so, गद्य पद्य याचा वापर करून एक प्रॉपर खऱ्या अर्थाने खराखुरा म्युझिकल चित्रपट करावा आपल्या आ, आ, राज्याला नाट्यसंगीताची खूप मोठी परंपरा आहे पण चित्रपट सांगितिक कधीच झालेला नाही त्यामुळे हा पहिलाच प्रयोग आहे किंबहुना भारतीय चित्रपटसृष्टीमध्येच हा प्रयोग मी तरी पाहिलेला नाही हे झालेला सो <laughs> so, uh, एक uh, चित्रपट ज्याच्यात म्युझिक आणि uh, वाक्य म्हणजे गद्यपद्य याच्या माध्यमातनं गोष्ट पुढे जाते आणि एखाद्या व्यक्ति व्यक्तिरेखेला एखाद्या कॅरेक्टरला काय वाटतंय त्या भावना काही वाक्यांमधनं तर काही परफॉर्मन्सेस म्हणजे गाणं किंवा नाच याच्या माध्यमातनं ते व्यक्त होत आहेत सो हा प्रयोग माझ्यासाठी खूप जास्त उल्लेखनीय आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मी सुद्धा एक डान्सर आहे सो so, जेव्हा मी हॉलिवूडचे हे सगळे म्युझिकल्स पाहिले शिकागो लालालँड किंवा ब्रॉडवे म्युझिकल्स आपण जेव्हा पाहतो लंडनला घेत जातो तेव्हा पाहतो किंवा यू एसमध्ये पाहतो एक कुठेतरी प्रत्येक म्युझिकल बघत असताना असं वाटायचं की यार आयुष्यात एक म्युझिकल करायचं आहे मग mm -hmm. तो मंचावर असू देत किंवा चित्रपटात असू देत किंबहुना चित्रपटात नक्कीच व्हायला पाहिजे अशी माझी खूप मनापासून इच्छा होती कारण हे वेस्टर्न म्युझिकल्स बघत असताना असं वाटतं की अरे वा, आपल्या देशात किती मोठी uh, विविधता आहे संगीतामधली किंवा नृत्यामधली तर हे सगळं जेव्हा एका चित्रपटात बघायला मिळेल तेव्हा लोकांसाठी किती सुंदर मेजवानी ती ठरू शकेल सो आय एम सो फॉर्च्युनेट की मुळात म्युझिकल करण्याचं ते स्वप्न आणि संजय जाधवच्या चित्रपटात काम करण्याचं चित्रपटा mm. अजून एक स्वप्न हे या दोन्ही गोष्टी एकाच चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाल्या त्यात कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन जर्नलिझम हा त्यातला एक डिव्हाइस आहे आणि तो महत्वाचा डिव्हाइस आहे अर्थात आपल्या लोकशाहीचा चौथा खांब आहेच आहे पण जेव्हापासनं जर्नलिझम आपल्या समाजात आलं पहिला पेपर पहिला न्यूज पेपर ते आज चोवीस तास चालू असलेले अन्य एक न्यूज चॅनल्स हा अख्खा मोठा प्रवास मांडणारं एक गाणं आहे बातमीची वारी आणि त्यातनं एक साधारण कुठून कुठपर्यंत -कुछ आपण आलोय आणि कसे आलोय हा आढावा घेत आजचा चित्रपट आमचा जो आहे तो सुरू होतो आणि आपण विचारही केला नव्हता जेव्हा आपण सातच्या बातम्या बघायचो की पुढे जाऊन आयुष्यात चोवीस तास बातम्या सांगणाऱ्या वाहिन्या असतील वरती वाहिन्या असतील आणि आपण कशा पद्धतीने काम करतो चोवीस तास त्या बातम्या सांगत असताना एवढी मोठी ती स्पर्धा होईल पुढे जाऊन आणि ती चुरस असणार आणि मग आ, हे सगळं आपण पाहतोय लोकांना जे समोर दिसतं पण त्याच्या मागची जी गणित आहेत सूत्र आहेत ती देखील किती Uh, महत्वाची असतात आणि ती प्रेक्षकांपर्यंत फार येत नसतात सो कुठेतरी त्या माध्यमातनं चित्रपटाच्या माध्यमातून ते सुद्धा समोर येणार आहे की एखादा रिपोर्टर जेव्हा रिपोर्टिंग करतो तेव्हा त्याच्या मागची जी काही पार्श्वभूमी आहे ती किती चॅलेंजिंग आहे कळलं ना म्हणजे आपण येऊया पण मला मला आवडलं की ते ट्रेलरमध्ये कारण आम्ही रिलेट जास्त करू शकतो त्या ट्रेलरशी कारण की तुझा तो तू तु रिपोर्टर पण दाखवलेस त्याच्यामध्ये नंतर तू स्टुडिओमध्ये अँकरिंग करताना पण दाखवलेस आमचाही प्रवास तसाच झाला की आम्ही पहिले रिपोर्टर होतो मग अँकर झालो रिपोर्टर ते अँकरचा प्रवास होता जर्नलिझमचं जे तुम्ही दाखवले जर्नलिझम ते व्हिडिओ जर्नलिझम आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक चॅनल्स दाखवलेत गेल्या वीस वर्षामध्ये इलेक्ट्रॉनिक चॅनल्स हे खूप बदललेत जसं तू चोवीस तासचा उल्लेख केला असतो आम्ही गेले दोन आठवडे तसा अनुभव घेतोय सरकार आहे आणि आम्ही सगळ्या गोष्टीचा पण तुम्ही त्याचं ट्रेनिंग कसं केलं मला ते इंटरेस्टिंग आहे की ती कारण असं नाही आहे ना की बघ आला सिनेमा आपण करायला सुरुवात केली काही ट्रेनिंग केलं होतं काही त्याच्याबद्दल सांगणार हो भरपूर ट्रेनिंग केलं आणि मुळात हा चित्रपट जसं तुम्ही म्हणालात की असा आला चला उद्यापासून शूटिंग करूया असं होऊच शकत नाही कारण या चित्रपटात काम करताना खूप सारी आव्हानं होती hmm. पहिलं तर ते म्युझिकल फॉर्मॅट समजून घेणं की hmm. कुठे वाक्य संपलं आणि पुढचं गाणं कुठल्या सुरात सुरू होणार आहे आपण काय पिचनी बोलायचं आहे hmm. काय एनर्जीने बोलायचं आहे तर त्या म्युझिकलची जी, जी जर्नी आहे ते समजून घेणं hmm. मुळातच एक आव्हानात्मक होतं त्यात hmm. मी काही चित्रपट आणि गोष्टी पाहिल्यामुळे मला त्याचा अंदाज आला होता सो पहिल्या नरेशनला मला कळलं की चित्रपट काय बरेच लोक म्हणजे फ्रॉम टेक्निशियन्स टू ऍक्टर्स समजून घेण्यातच खूप वेळ गेला की काय कशा नंतर कसं दिसणार आहे त्यात जर्नलिझम पॉइंट ऑफ व्ह्यूने आता मी रिपोर्टर आहे तर ती रिपोर्टरची एनर्जी काय असते कॉन्स्टंटली आपण काय पिचमध्ये बोलायचं आहे काय एनर्जीने बोलायचं आहे बरं एखादी घटना सांगत असताना त्या घटनेशी स्वतःला जोडून घ्यायचं नाहीये स्वतःच्या भावना तिथे रिफ्लेक्ट नाही व्हायला पाहिजे एखादी दुःखद घटना सांगत असताना आपण आपला त्रास नाही व्यक्त करू शकत किंवा एखादी आनंदाची बातमी सांगताना आता बघा असं नाही सांगू शकत आपण एका न्यूट्रल टोनमध्ये बोलायचं असतं आपली मतं मांडायची नसतात आपल्याला कितीही काही वाटत असलं तरी अतिशय न्यूट्रली एखादी घटना प्रेझेंट करणं कारण बऱ्याचदा मला अजूनही आठवते वर्कशॉप्सला खूप असं व्हायचं की hmm. आ, मी एक घटना सांगते की अमुक अमुक मुली बरोबर अमुक अमुक झालं आणि एक मुलगी म्हणून किंवा एक एक स्त्री म्हणून एक एक नागरिक म्हणून मला होणारा त्रास hmm. माझ्या hmm. आवाजातनं व्यक्त होत होता hmm. सो सतत मला संजय जाधव हो सांगायचे की तुला का त्रास होतोय शेफालीला त्रास नाही व्हायला पाहिजे शेफाली बातमी सांगते नंतर कट कॅमेरा कट झाल्यानंतर तुला जे काही वाटतंय तुझी जी काही मत आहे तू तू मांडू शकतेस पण तुझ्या रिपोर्टिंगमधनं तुझी मत आणि भावना ही ह्या व्यक्त होता नये सो अशा बारीक बारीक चॅलेंजेस आहेत जे की म्हणजे मोठ्या चॅलेंजेसपासणं ते प्रेझेंटिंगपर्यंतच्या चॅलेंजेस हे काम करत असताना वर्कशॉप्स करत असताना जाणवल्या आणि ती सतत एनर्जी ठेवणं मोठी मोठी वाक्य किंवा एखादी ब्रेकिंग न्यूज आली तर ती कशी प्रेझेंट करायची हां आणि म्हणजे मी मग तो केव्ह पाहिला मी जाऊन वर्कशॉप्सच्या आधी मोहॉल काय असतो आणि सतत मधनं काहीतरी काहीतरी आपल्याला सांगितलं हां सांगितलं जातं मग त्या टेलिक्रॉमटर वाचून आपण वाचत नाही होत आणि प्रेझेंट करतोय हे इतकं चॅलेंजिंग आहे की हॅट्स ऑफ आहे सगळ्या जर्नलिस्टला सगळ्या रिपोर्टर्सना सगळ्या अँकर्सना कॅमेरा सगळ्या कॅमेरामॅन्सना कारण कुठे काय दाखवायचं बरं ती संवेदनशीलता ठेवून तुम्ही तुमची रिपोर्टिंग कसं करता हे खरंच खूप आव्हानात्मक आहे आणि पर... या निमित्ताने हॅट्स ऑफ टू एव्हरी पण तुमचं ट्रेलर बघून ना मला हे लोकनाट्य आहे असं वाटतं कारण लोकनाट्यामध्ये पण कसं असं नाटक असतं की त्याच्या आधी तालमी होतात तालमी झाल्यानंतर मग ते पहिला प्रयोग करतो मग त्याच्यात गण आहे गवळण आहे या सगळ्या गोष्टी आहेत गाणं पण आहे हे एक लोकनाट्य आहे आणि ते वेगळ्या अर्थाने लोकनाट्य सिनेमात येते असं वाटत नाही का म्हणजे एक लोकनाट्य परिपूर्ण लोकनाट्य असतं ना गण गवळण आधी तालमी जे तुम्ही आधी रिहर्सल केल्या एक लोकनाट्य असं नाही वाटत बिलकुल म्हणजे आम्ही संपूर्ण चित्रपट नाटकासारखा बसवूनच घेतला होता म्हणजे आज जर चित्रपट रिलीज झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की चला चला प्रयोग करून दाखवा तर सगळी टीम उभी राहून तसाच्या तसा, तसा वन शॉट मध्ये वन टेक टेकमध्ये प्रयोग करून दाखवू शकतो wow. कारण आम्ही खरंच हा सिनेमा बसवून घेतला होता कारण हे सोपं नाही आहे hmm. म्हणजे अर्थात जर्नलिझम पार्ट पण सोपा नाही आहे पण बिकॉज इट्स अ म्युझिकल आणि एका वेळेला चित्रपट तुम्ही ट्रेलरमधन पाहिलं असेल तर मंचावरती परफॉर्मन्सेस होत आहेत दुसरीकडे समाजात एक काहीतरी घटना घडतीय आणि तिसरीकडे त्या घटनेचं रिपोर्टिंग सुद्धा चालू आहे सो so, तीन वेगवेगळ्या वरती हा चित्रपट एकाच वेळेला फिरतो आहे आणि ते एकसंध करण्यासाठीची जी तडजोड होती ती संपूर्ण टीम एफर्ट आहे सो so, आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर वर्कशॉप्स घेतल्या आहेत भरपूर तयारी केली आहे कोणी कुठलं वाक्य कसं म्हणायचं ते कसं संपवायचं जेणेकरून पुढच्या व्यक्तीला ते गाणं परत उचलता येईल सो हे सगळं तालमीशिवाय शिवाय अशक्य आहे आणि म्हणूनच मला सांगताना खूप अभिमान वाटतो की आम्ही साधारण महिना दीड महिना तालमी केल्या आणि आम्ही एकोणीस दिवसात हा संपूर्ण चित्रपट सत्तावीस अठ्ठावीस गाण्यांसकट वन शेड्यूल मध्ये शूट केलाय क्या बात आहे पण हे जे तू सगळं म्हणतेस ह्याच्यामध्ये काही असं पडद्यामागच्या पण घटना आम्हाला लक्षात आल्यात की ते रिहर्सल मध्ये तू लेट जायचीस मग ते काय तू संजय जाधवला मेसेज करायचीस की मी खूप लेट येणार आहे अजिबात नाही असं येतात मी कधीच लेट जात नाही कारण मी खाली कमी कडनं काहीतरी कळत आहे काहीतरी त्याच्या बातम्या खूप होत्या हे मागे बातम्या होतात पण त्याच्यातलं तथ्य मी सांगणार नाही की किती काय पण गमत अशी होती की खरच आमचे वर्कशॉप्स खूप गमतीशीर असायचे काय फाईन पैसे ठेवले हो so हो हो हो, हो, दंड दंड भरावा लागायचा प्रत्येकाला आणि मी खजिनदार होते त्यामुळे मी काय उशिरा जाऊ शकत नाही मला निर्मातीच खजिनदार प्रेझेंटर आहे निर्माती नाहीये निर्मातीच असं म्हणायला हरकत नाही पण आय एम प्राऊड की मी पदार्पण अशा चित्रपटाच्या निमित्ताने करते आय एम ऍब्सोलुटली प्राऊड टू से की ही फिल्म मी घेऊन आली आहे बरं हे सगळं आपण बोललो जर्नलिझम आहे म्युझिकल आहे एंटरटेनमेंट आहे लार्जर दॅन लाईफ आहे धमाल आहे गाणी आहेत मजा आहे पण त्या सगळ्याचा जो मूळ गाभा आहे गोष्ट चित्रपटाची ती खूप मला असं वाटतं बोल्ड आणि त्याच वेळेला संवेदनशील आहे आत्तापर्यंतचा संजय जाधवचा हा सगळ्यात ब्रेव्ह सिनेमा आहे असं मी ठामपणे सांगू शकते hmm. आणि चित्रपट बघितल्यानंतर हे सगळं गदारोळ ऐकल्यानंतर एक सुन्न करणारा हा चित्रपट आहे म्हणजे प्रेक्षक म्हणून जेव्हा तुम्ही hmm. थिएटरमधनं बाहेर पडाल तेव्हा आय एम शुअर पुढचे काही तास तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला किंवा चित्रपटाविषयी काही बोलता येणार नाही कारण हा सुन्न करणारा अनुभव असणार आहे आणि अशी असा चित्रपट Uh, मी केवळ याचा भाग नाही तर मी तो प्रेझेंट देखील करते याचा सा मला सार्थ अभिमान आहे शेवटी जाता जाता जर्नलिझम सोपं नाही आहे <laughs> मार्केटमधनं भाजीपाला घेण्या इतकं सोपं नाही आहे जर्नलिझम आणि स्वतःला प्रूव्ह करणं विथ ऑल uh, द सर्कमस्टन्सेस इतकी स्पर्धा इतकं पॉलिटिक्स इतका, इतका गोंधळ या सगळ्यातनं स्वतःला प्रूव्ह करणं कन्सिस्टंटली uh, uh, हे आणखी आव्हानात्मक आहे सो so, हॅट पण प्रेक्षकांना शेवटी जाता काय आव्हान करशील कारण म्हणजे तुम्ही आपण नेहमी ते म्हणतो ना हटके सिनेमा बनाया प्रत्येक वेळेला आपण म्हणतो पण खरंच हे वेगळं काहीतरी वाटतंय ट्रेलर म्हणजे मला स्वतःला जाणवते ट्रेलर मधनं प्रेक्षकांना सुद्धा जाणवत असेल तू आता जे उलगडून सांगितलं गाणी आहेत हे वगैरे आणि गाणी जास्त असणं काही चुकीचं नाहीये तो एक वेगळा फॉर्मॅट तुम्ही आपल्या सगळ्यांना गाणी खूप आवडतात लोकांना काहीतरी वेगळं बघायला मिळेल प्रेक्षकांना काय आव्हान करशील शेवटी जातात प्रेक्षकांना मी आव्हान हेच करीन की जसं तुम्ही म्हणाल मी ॲक्च्युली तेच म्हणणार होते की अनेक वर्ष मराठी प्रेक्षक चित्रपट निर्मात्यांना कलाकारांना डिरेक्टर्सना मेकर्सना हेच सांगत आले की लव्ह स्टोरी खूप झाल्या आता काहीतरी वेगळं करा मग पॉलिटिक्स खूप झालं आता काहीतरी वेगळं करा मग बायोपिक्स खूप झाल्या आता काहीतरी वेगळं करा कॉमेडी खूप झाली आता काहीतरी वेगळं करा आता खऱ्या अर्थाने आम्ही काहीतरी खूप वेगळं करून घेऊन आलो आहोत तुमच्यासमोर तर आता तुमची तयारी आहे का वेगळं बघायची असेल तर पंधरा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघा कारण हा लार्जर दॅन लाईफ एक्सपिरियन्स आहे हा ओ टी टीवर कधी येणार हा टी व्हीवर कधी येणार याची वाट बघू नका कारण हा अनुभव आहे आणि हा अनुभव पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये हा प्रयोग आम्ही करतो आहोत एकाच चित्रपटात तुम्हाला भारतातले वेगवेगळे डान्स फॉर्म्स म्युझिकचे फॉर्म्स बघायला मिळणार आहेत मी पहिल्यांदा भांगडा गरबा भरतनाट्यम जॅज असे डान्स फॉर्म्स केलेत म्हणजे एक कलाकार म्हणून ही माझ्यासाठी ट्रीट आहे की काय काय नाही आहे तर दिस इज माय शो रील की मी हे सगळं एका चित्रपटात करू पा करू शकलेली आहे आणि त्याच बरोबरीने हे सगळे फॉर्म्स तुम्हाला मराठीत शुद्ध मराठीत ऐकू येणार आहेत शुद्ध मराठीत बघायला मिळणार आहेत सो so, प्लीज uh, आम्ही खूप प्रामाणिकपणे काहीतरी वेगळं आणलं आता तुम्ही हे वेगळं काय आहे ते बघायला चित्रपटगृहात नक्की या